एक काळ असा होता की कुठेतरी शेतातील बांधावर शेवग्याचं झाड दिसायचं, परंतु अलीकडे महाराष्ट्रातील शेतकरी शेवगा लागवड मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे शेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्याच्या जपणुकीसाठी आहाराचा महत्वाचा घटक आहेत. आपल्या जडणघडणीसाठी आवश्यक असणाऱ्या कॅल्शियमचा हा शेवगा उत्तम स्रोत आहे. केवळ शेवग्याच्या शेंगाच नाही तर त्याची पानं, फुलं, बिया हे सर्वच घटक आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहेत. आरोग्यासाठी शेवग्याची खूप महत्वाची साथ होऊ शकते. जगभरातील विविध भागातून याला चांगली मागणी आहे. पानापासून ते बियांपर्यंत सर्वच औषध उपयोगी आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळं संधिवात व हाडाच्या आजारावर उपयोगी ठरतं. शेंगांमधील मुबलक प्रमाणात जीवनसत्व, क्षार आणि इतर पोषक तत्वे आहेत, त्यामुळं शरीराच्या पोषणासाठी आरोग्यवर्धक असतात. माणसाच्या बरोबरच शेळ्या, दुधाळ जनावरे यांच्यासाठी शेवगा उपयुक्त आहे. जनावरांसाठी तर हे एक सकस वैरणीचं पीक आहे. आता मूळ विषयाकडे वळूया. तर मंडळी, आज आपण अशीच एक शेवगा शेतीची यशोगाथा पाहणार आहोत. मोठ्या प्रमाणात शेवग्याची लागवड केली तर उत्पन्नाचं एक साधन म्हणून त्याकडे पाहता येऊ शकतं. आजच्या यशोगाथामध्ये शेवगा शेतीचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करडे या गावच्या कर्तबगार महिला वंदना बाळराजे ठेमेकर यांच्याशी आपण संवाद साधला. सर्वसामान्य कुटुंबातील वंदनाताईंनी कोरोनाच्या कठीण प्रसंगातून कुटुंब जात असताना कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न शेवगा शेतीतून केला. तसंच कुटुंबियांच्या सहभागातून ही शेवगा शेती यशस्वी केली. ही शेवगा शेती करताना आलेल्या अडचणींवर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं यशस्वी मात केली आहे. त्याचबरोबर शेतकरी मुलगा जोडीदार म्हणून नाकारण्यापेक्षा तो स्वीकारून त्याला सहकार्य करून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न देखील केलाय. वंदना ताईंच्या अनुभवावरून अनेक तरुण तरुणी शेवगा शेतीचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणून आपल्या शेती व्यवसायाला आणि उत्पन्नालाही हातभार लावण्याचा प्रयत्न करतील अशी आशा आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एक स्त्री असते. या उक्तीप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्री माग पुरुष असेल तर संसारात आपण आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम होतोच. असंच बाळराजे नंदकुमार ठेमेकर यांनी आपल्या पत्नीच्या सहकार्यातून शेवगा शेती यशस्वी केली आहे. ते सांगतात, ही शेती करताना सुरुवातीला त्यांना त्यांच्या घरच्यांची साथ नव्हती, परंतु त्यांच्या बायकोनं खूप मोलाची साथ दिली आणि ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. शेवगा शेती यशस्वी करत असताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्यांनी शेवगा शेतीसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले. शेवगा शेतीच्या आधारावर त्यांनी एक घर देखील बांधलंय. शेवगा शेती ही यशस्वी करायची असेल तर पाणीही लागतं. त्यावेळेस त्यांना पाण्याची अडचण आली, पण त्यांनी शेवग्याच्या झाडाला टँकरनं पाणी दिलं. शेवगा शेती करत असताना त्यांना एक अनुभव असा आला, योग्य वेळेत शेवग्याच्या शेंगा काढणीला आल्या तरच दर मिळू शकतो. ते म्हणतात, दर नाही मिळाला तर बरेच शेतकरी लगेच झाडं काढून टाकतात, परंतु तसं न करता बारमाही शेवग्याचं उत्पन्न घेतलं पाहिजे, तरच आपणास यामध्ये फायदा होऊ शकतो. शेवगा शेतीमुळे माझं वेगळं नाव झालं. माझ्या भागातील मी एक यशस्वी शेवगा शेतकरी झालोय. त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्या शेतावर भेटी देखील दिल्यात. जर मी शेवगा शेती केली नसती तर मला आज कोणीही ओळखलं नसतं, किंवा ही ओळख मी पैशानं विकत घेऊ शकलो नसतो. शेवगा शेती करायची असेल तर योग्य नियोजन, आपण स्वतः उतरून काम करणं, घरच्यांची मदत व निर्णय क्षमता असणं आवश्यक असतं. ही शेवगा शेती यशस्वी करण्यासाठी वंदना ताईंनी केलेल्या प्रयत्नांची कहाणी जाणून घ्यायला बाळराजे कृषी उद्योग समूह मुक्काम पोस्ट करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे.